मराठी निबंध लेखनामध्ये कल्पनात्मक निबंध पाहूयात विषय आहे पक्षी बोलू लागले तर सुट्टीत मी एका श्रमशिबिरात भाग घेतला होता शिबिरातील वास्तव्य गावाबाहेर झाडीत एका तंबूत होते शहरातील रोजच्या जीवनपद्धतीपेक्षा फार वेगळा जीवनक्रम होता तेथे घरी रोज सकाळी मला उठवताना आई बेजार होई पण येथे तंबूत भल्या पहाटेच जाग येत असे कारण भोवतालची झाडे जागी झालेली असत झाडावरचे पक्षी भल्या पहाटे मंजूळ कूजन करत केवढी विविधता होती त्यांच्या आवाजात पक्ष्यांची किलबिल आजवर गोष्टींच्या पुस्तकातून वाचली होती पण येथे मात्र ती किलबिल प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लाभली होती काय बोलत असतील हे पक्षी एकमेकात बरे आजकाल माणसे खूप देशी विदेशी भाषा शिकतात पण अजूनही त्यांना पक्ष्यांची भाषा अवगत झालेली नाही म्हणूनच आम्ही म्हणतो पक्षी बोलू लागले तर खरेच पक्षी बोलत असतातच पण आम्हाला ते उमगत नाही वसंत ऋतूत कोकिळ पक्षी आपल्या कोकिळेला प्रेमाने आमंत्रण करत असतो तेच त्याची कुहू कुहू जंगलातून भटकणाऱ्या अनेक हौशी मंडळींनी लिहून ठेवले आहे वेगवेगळ्या वेळी पक्षी वेगवेगळे आवाज काढतात कधी ते भीतीने ओरडतात तर कधी ते आपल्या सवंगड्यांना संकटाची धोक्याची जाणीव देतात तर कधी ते आनंदाने आवाज करतात प्रत्येक वेळचे त्यांचे आवाज वेगळे म्हणजे त्यांची भाषाही वेगवेगळी असते असे हे पक्षी आपल्याशी बोलू लागले तर ते आपल्याला धन्यवाद देतील की शाप देतील माणसाने आपला विकास साधताना या पक्ष्यांचे जीवन नकोसे केले तुफान जंगलतोड केली भूमीतील छत्तीस टक्के जंगलापैकी आता फक्त नऊ टक्के जंगल उरले आहे जंगले नष्ट झाली की पक्ष्यांची वास्तव्यच धोक्यात येते मग ते आपली घरटी कोठे बांधणार एखाद्या चिमणीने माणसाच्या घरात आपला घरोटा बांधण्याचा प्रयत्न केला तर माणूस ते घरटे मोडून तोडून टाकतो मात्र तोच माणूस सुगरणीचे घरटे आणून आपल्या घराच्या वरांड्यात शोभेसाठी लटकवतो काही पक्ष्यांचे लुसलुशीत मांस जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी माणसाला हवे असते त्यांच्या अंड्यावर त्यांची नेहारी चालते पक्षी बोलू लागले तर ते आपली ही सर्व कैफियत माणसापुढे नक्कीच मांडतील खरे पाहता हे जग हा निसर्ग विधात्याने सर्वांसाठी निर्मिला आहे पण माणूस मानतो की जणू काही हे जग ईश्वराने माणसासाठीच निर्मिले मग तो पशुपक्ष्यांच्या जीवावर उठतो त्यांची शिकार करणे हा माणसांचा खेळ बनतो सुंदर सुंदर पक्ष्यांना तो पिंजऱ्यात बंदीवान करतो मोराच्या पिसासाठी त्याची हत्या करतो खरे तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी पक्ष्यांसाठी निर्माण केलेली अभयारण्ये माणसांचे पिकनिक पॉईंट बनतात मग तेथील शांतता त्यांचे वास्तव्यही धोक्यात येते पक्षी जर बोलू लागले तर ते हे सर्व ऐकवल्याशिवाय राहणार नाहीत चिऊ काऊ हे माणसाचे बालपणापासूनचे सवंगडी पण आज इलेक्ट्रॉनिक्स मोबाईलच्या रुभावात वावरणारा माणूस हे विसरतो की आपण आपल्या या सवंगड्यांचे जीवन धोक्यात आणले आहे पक्ष्यांच्या कित्येक जाती आता नष्ट होत आहेत त्यामुळे मला वाटते हे पक्षी लवकरच संघटित होऊन या दुष्ट माणसाविरुद्ध आवाज उठवतील